नंबर चैप्टर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज, त्याच्यातील थर्ड पार्ट आपल्याला बघायचा आहे. बघा मग त्याच्यातला फाइंड आउट मधला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज एन ॲटॉमिक क्लॉक? ॲटॉमिक क्लॉक म्हणजे काय, अणु घड्याळ म्हणजे काय? आणि पुढे पुढील प्रश्न दिलेला आहे त्यांनी अजून, वेअर इज इट केप्ट, आणि ते कुठे ठेवले आहे? मग त्याचा आन्सर बघा, मी तुम्हाला शेअर करते आणि पुढचा पण प्रश्न समजून घ्या, आणि म्हणजे दोघांचे आन्सर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. हाऊ इज द वेलॉसिटी ऑफ लाईट यूज फॉर डिटरमाइनिंग द स्टँडर्ड मीटर्स? मग मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग कसा करतात? आपण बघितलं, इज अँड ॲटॉमिक क्लॉक वेअर इज इट केप्ट. मग व्हॉट इज अँड ॲटॉमिक क्लॉक? द फर्स्ट आहे त्याच्यात, द फंक्शनिंग इज ड्यू टू मॉलिक्युलर सिस्टीम ऑफ अमोनिया. मग ॲटॉमिक क्लॉकचं जे कार्य आहे तो मॉलिक्युलर सिस्टीम ऑफ अमोनिया याच्यामुळे आहे. इट्स वर्क इज डिपेंड ऑन द व्हायब्रेशन ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. म्हणजे ॲटम्स आणि मॉलिक्युल असतात, त्यांच्या व्हायब्रेशनवर त्याचं कार्य अवलंबून असतं. पुढे प्रश्न दिलेला आहे त्यांनी, वेअर इज इट केप्ट, मग ते कोठे ठेवलेलं आहे? द ॲटॉमिक क्लॉक इन मुंबई इज इन नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी इन न्यू दिल्ली. तर नवी दिल्लीमधील लॅबोरेटरी, जी काही नॅशनल फिजिकल म्हणजे भौतिकी, राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा आहे दिल्लीतील, तेथील हे घड्याळ मुंबईमध्ये ठेवलेले आहे. आता नाही, हाऊ इज द वेलॉसिटी ऑफ लाईट यूज फॉर डिटरमाइनिंग द स्टँडर्ड मीटर्स? मीनिंग समजून दिला होता मी. द लाईट रे पासेस थ्रू अ व्हॅक्युम वन अपॉन, आता ही संख्या कशी वाचायची ते तुम्हाला मी खाली सांगणार आहे, तर ती संख्या लक्षात ठेवा. सेकंड्स, द लाईट रे ट्रॅव्हल मीटर इन 1 सेकंड. आता ही संख्या बघा, तुम्ही आपण गणित शिकतोस, 5वीला शिकलेला आहोत, युनिट, 10, 100, 1000, 10,000 लॅक, 10 लॅक अँड करोड. मग आपण बघा, सुरुवातीला 29 हा करोडचा ग्रुप तयार केला, 27 हा लॅकचा केला, 92 हा थाउजंडचा केला, आणि शेवटचा 458, म्हणजे हा 100, मग टेन्स आणि युनिट. मग या पद्धतीने आपल्याला ही संख्या वाचता येईल. बघा, 29 करोड, 97 लॅक, 92,458 मीटर्स इन 1 सेकंड. कसं वाचायचं? द लाईट रे ट्रॅव्हल्स 29 करोड, 97 लॅक, 92,000 अँड 458 मीटर्स इन 1 सेकंड. हे झालं त्याचं उत्तर. ग्रेट सायंटिस्ट, पुढील बॉक्स बघायचा आहे. वेन मॅन फेल्ट द नीड टू मेजर थिंग्स, जेव्हा मानवाला मोजमाप करण्याची गरज भासू लागली. ही स्टार्टेड बाय युझिंग द पार्ट ऑफ हिज वन बॉडी फॉर द पर्पज. मग तेव्हा तो स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर करू लागला. इन इजिप्त, म्हणजे इजिप्त मध्ये, इन एन्शियंट टाइम द डिस्टन्स फ्रॉम अ मॅन्स एल्बोज टू द टिप ऑफ हिज मिडल फिंगर वॉज कॉल अ क्युबिट. मग इजिप्त मध्ये प्राचीन काळी बघा, माणसाच्या कोपरापासून तर हाताच्या मधल्या बोटापर्यंतच माप हे क्युबिट म्हणून कन्सिडर केलं जायचं. दिस मेजर शुड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन, परंतु प्रत्येक व्यक्ती परत्वे हे माप बदलत जात. देअर फॉर द क्युबिट ऑफ द किंग वॉज कन्सिडर ॲज द स्टँडर्ड. मग त्यावेळेला तिथं जो राजा असेल, मग त्याचं हाताचं माप म्हणजे कोपरापासून तर मिडल फिंगरच्या टिप पर्यंतच माप एखाद्या काडी असेल त्याला प्रमाणित करून मग त्या पद्धतीने मोजमाप केलं जायचं. इन ओल्डन टाइम वी वे गोल्ड इन युनिट कॉल गुन्स. मग पूर्वीच्या काळी तर सोनं हे गुन्स मध्ये मोजलं जायचं. अँड अवर ग्लास ग्लास वॉज यूज फॉर मेजरिंग टाइम. हॅव यू सीन ए वन? बघा मग पुन्हा, मेजरिंग टाइम म्हणजे काय? कालमापनासाठी अवर ग्लास म्हणजे एक वाळूचं घड्याळ वापरलं जायचं. खाली मी डायग्राम काढून दिली, बघा अवर ग्लास कसं दिसतं, तर या पद्धतीने असतं. दोघही साईडला ते सारखं असतं, मध्ये एक बारीक नळी असते की वरच्या साईडला आधी वाळू भरलेली असते आणि ती वाळू बरोबर 1 तासानंतर ती पूर्णपणे खाली येते आणि पुन्हा हे जे काही अवर ग्लास आहे तो उलटा केला जातो आणि पुन्हा 1 तासानंतर ती वाळू
दुसऱ्या साइडने खाली येते, म्हणजे एकटाच झाला या पद्धतीने ते कन्सिडर केलं जायचं. आता पेज नंबर 44, ऑब्झर्व अँड डिस्कस. आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ मेजरमेंट शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन वाय दे आर रॉंग. आयडेंटिफाय म्हणजे काय, की आपल्याला शोधायचं आहे चुकीच्या मापन पद्धती कोणत्या आहेत. खाली बघा तर तिथे एक रेष दिलेली आहे, ती कशाने मोजली जाते तर हाताच्या साह्याने. त्यानंतर ग्लास मध्ये पाणी दुसऱ्या ग्लास मध्ये टाकलेलं आहे. नंतर इथं तराजू दिसतो म्हणजे पॅन दिसतो आहे. वरती एक पट्टी आहे तर ती पट्टी पहिल्यापासून ती रेष मोजलेली आहे. मात्र इथं जी दुसरी पट्टी दिसते बघा, तिथं मात्र 2 पासून मोजायला सुरुवात केलेली आहे. मग आपल्याला इथं जाणवतंय की हे जे काही हाताने मोजमाप केलं जातं ती सुद्धा रॉंग मेथड आहे. नंतर त्याच्या खालीच ती पट्टीवर बघा 2 ने स्टार्टिंग केलेली, ही सुद्धा रॉंग मेथड ऑफ मेजरमेंट आहे. मात्र फर्स्ट इकडच्या साईडला तराजूच्या वरती म्हणजे पॅनच्या वरती जी पट्टी दिलेली आहे तर तिथं जे मोजमाप केलेलं आहे ते योग्य आहे, आणि पॅन मध्ये सुद्धा जे मोजमाप केलेलं आहे ते सुद्धा योग्य आहे. आणि राहिला प्रश्न या ग्लासमध्ये दूध असेल किंवा पाणी, परंतु बऱ्याचशा ग्लासवर काही मेजरमेंटच्या खुणा असतात त्याच्यामुळे आपण याला योग्य ठरू शकतो. त्यानंतर पुढे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ अक्युरेट मेजरमेंट म्हणजे काय, अचूक मापनाचे महत्व. पुस्तकात लक्ष द्यायचं आहे आणि जो मिनिंग लिहून देते तो लिहून घ्यायचा आहे त्या ठिकाणी. हाऊ अक्युरेट अ मेजरमेंट मस्ट बी डिपेंड अपॉन इट्स पर्पज. मग मापन किती अचूक असावे हे मापन कशासाठी होणार आहे यावरून आपल्याला ठरत असतं. अकॉर्डिंगली अँड अप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज टू बी यूज फॉर द मेजरमेंट. मग त्यानुसार योग्य असं मापनाचं साधन वापरावं लागतं. मेजरमेंट ऑफ सबस्टन्स दॅट आर प्रेसियस ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड यूज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज इज डन मेटिक्युअसली अँड अक्युरेटली. तर बघा, जे जी एखादी वस्तू असते, सबस्टन्स म्हणजे काय की वस्तू किंवा पदार्थ, की जो प्रेसियस म्हणजे काय तो अत्यंत मौल्यवान असतो, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा असतो, आणि तो अत्यंत स्मॉल क्वांटिटी म्हणजे कमी प्रमाणात त्याचा वापर केला जातो, तो अत्यंत काटेकोरपणे आणि अक्युरेटली म्हणजे अचूकपणे मोजावा लागतो. तर पुढे बघा, ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी, तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे डिव्हायसेस दॅट मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड्स ऑफ क्वांटिटीज लाईक डिस्टन्स, मास, टाइम अँड टेम्परेचर. मग तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान आणि काळ आणि तापमान इत्यादी राशींचे क्वांटिटीज म्हणजे राशींचे माप सूक्ष्म मापेही, सूक्ष्म मापे म्हणजे त्याने दिलेले बघा स्मॉल मॅग्निट्यूड म्हणजे सूक्ष्म मापे आता उपलब्ध आहे. फॉर एक्झाम्पल, डिस्टन्स अँड टाइम इन कनेक्शन विथ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट्स कॉम्पिटिशन, मास ऑफ गोल्ड, बॉडी टेम्परेचर एक्सेट्रा. मग जसे अत्यंत महत्वाच्या क्रीडा स्पर्धा असतात, आता ऑलिम्पिकच्या स्पर्धा होतात, तिथे एक एक सेकंदाने नंबर काढला जातो, आणि मग ते जे काही ते घड्याळ बनवलेलं असतं, स्टॉप वॉच म्हणतो आपण त्याला, मग ते सुद्धा काळ मोजण्याचं एकक आहे. तसं अंतर मोजण्याचं, सोनं मोजण्याचे सुद्धा वस्तुमान, सोन्याचे वस्तुमान आहे, आणि शरीराचे तापमान मोजण्यासाठी पण आपण तापमापी हे वापरत असतो. मग टेक्नॉलॉजीने यांच्यात पण फार सुधारणा केलेली आहे अॅक्युरेसी येण्यासाठी. आता पुढे बघा, मेजर कॉजेस ऑफ एरर इन मेजरमेंट. याच्यातले हे जे 2 पॉईंट दिले, 1 आणि 2, तेवढे मात्र महत्वाचं आहे. म्हणजे याच्यातून जर तुम्हाला विचारलं की कॉजेस कोणते आहे, कॉजेस म्हणजे कारण, एरर म्हणजे त्रुटी येण्याचे, तर हे 2 तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. नॉट युझिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस म्हणजे योग्य साधनाचा वापर न करणे. नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली, मग साधनाचा योग्य पद्धतीने वापर न करणे हा त्याचा अर्थ होतो. मेक अ लिस्ट ऑफ पॉसिबल एरर अदर दॅन दिस. मग तुम्हाला अजून काही ज्या त्रुटी वाटत असतील त्या तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता या 2 पॉइंट मध्ये. डू यू रिअली गेट ॲज मेनी लिटर ऑफ पेट्रोल ॲज द पेट्रोल पंप इंडिकेट. मग पेट्रोल पंपावर जर तुम्ही गेलेले असाल तर जेवढे लिटर पेट्रोल घेतल्याचे दर्शविले जाते का. तर टू इन्शुअर दिस इट इज नेसेसरी टू चेक इट अगेन्स्ट अ स्टँडर्ड मेजर फ्रॉम टाइम टू टाइम. मग बघा, मग प्रत्यक्षात पेट्रोल
किती मिळाले आहे याची खात्री करण्यासाठी प्रमाणित मापाने ते अधून मधून आपण मोजलं पाहिजे. मग आपण एखादी लिटरची बॉटल घेऊन गेलं पाहिजे, दरवेळेला आपली गाडीच घेऊन गेलं पाहिजे नाही. मग 1 लिटर पेट्रोल मागितल्यावर आपली लिटरची बॉटल बरोबर भरते का नाही हे आपण बघितलं पाहिजे. दिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन, मग यालाच आपण प्रमाणीकरण असं म्हणतो. सिमिलरली इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट्स अँड मेजरमेंट्स यूज इन द मार्केट. मग बघा, त्याच पद्धतीने बाजारातील जे वजने आणि मापे आहेत ती वेळोवेळी प्रमाणित करणे गरजेचे असते. व्हाईल बाईंग थिंग्स ऍट ग्रोसरी शॉप, ग्रोसरी म्हणजे किराणा दुकानात जेव्हा आपण वस्तू विकत घेतो, द व्हिजिटेबल मार्केट, रिमेंबर टू लुक आउट फॉर द फॉलोइंग अँड टेल युअर गार्डियन्स टू डू सो टू. आणि मग ज्या वेळेला आपले पालक किराणा दुकानात किंवा भाजी मार्केटमध्ये वस्तू विकत घेतात त्यावेळेला त्यांना पुढील गोष्टी कशा प्रमाणित करणे त्यांना माहीत करणे गरजेचे आहे. 1. डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट्स अँड मेजर. मग तराजूवर वजनमाप जो विभाग आहे, डिपार्टमेंट म्हणजे काय, तर जो काही वजनमापाचा जो विभाग असतो, मग त्या विभागाचा छापा म्हणजे स्टॅम्प आहे का, इज द बॅलन्स स्टेबल, मग तो तराजू स्थिर आहे का, तराजूचे दोघंही पारडे काही न ठेवताना ते एकदम स्थिर असले पाहिजे. इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट, त्याचा जो वरती काटा असतो बघा तराजूच्या वरती, मग तो सरळ आहे का, वरतीच याच पानावर तराजूचं चित्र आहे तर ते हे दोन पॅन्स असतात, नाही तर मग काय होतं जर त्या दुकानदाराने आपला तो काटा जर म्हणजे त्याच्या वरतीची कडी असते ती जर नीट पकडली नाही तर तराजू तो काटा सरपण्याची शक्यता असते आणि आपल्याला जी वस्तू पाहिजे असते ती कमी येण्याची शक्यता असते. पुढे बघा, इज द वेट मेड ऑफ मेटल, मग ते जे काही वजन माप आहे ते धातूचं बनलेलं आहे का, हाऊ इज द बॅलेन्स हेल्ड, आणि तो तराजू कसा धरलेला आहे हे नेहमी बघून घ्यायचं. 4. हॅज द अंडर साइड ऑफ पॅन ऑफ द बॅलेन्स बीन टेम्पर्ड विथ, त्यानंतर तराजूची खालचा जो पारड्याच्या खालची जी बाजू आहे ती सुद्धा नीट बघून घ्यायची. कधी कधी तिथे चुंबक म्हणजे मॅग्नेट लावलेलं असतं जेणेकरून जी वस्तूचं वजन आपल्याला वाटतं की आपल्याला बरोबर दिलं, पण ऍक्च्युअली जेवढा मॅग्नेट लावलाय तेवढ्या वजना इतकी वस्तू आपल्याला कमी मिळत असते. पुढे बघा, तो येलो बॉक्स आहे साईडला, पुस्तकातच बघायचं. जरी मी तुम्हाला मोबाईल मध्ये स्क्रीन शेअर करते ना तरी तुम्ही पुस्तकात लक्ष द्यायचं. 2. प्रिव्हेंट कन्झ्युमर्स फ्रॉम बिंग चिटेड, अ वेट अँड मेजरमेंट सब डिव्हिजन फंक्शन्स ऍज पार्ट ऑफ द फूड. अर्बन सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट. बट टू प्रिव्हेंट कन्झ्युमर्स फ्रॉम बिंग चिटेड म्हणजे काय, ग्राहकांची वजन मापनामध्ये फसवणूक होऊ नये म्हणून यासाठी शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, बघा ते नाव दिलेलं असते त्यांनी, फूड अर्बन सप्लाय अँड कस्टमर प्रोटेक्शन डिव्हिजन, मग ही उपविभाग कार्यरत असतो या ठिकाणी. अँड अ सर्टन वेअर द वेट्स अँड बॅलन्स बिंग यूज आर प्रॉपर ऑर नॉट, आणि त्यानंतर जे काही वेगवेगळ्या ठिकाणी वजन माप केले माप वापरले जातात मग ते प्रॉपर आहे का नाही, ते बॅलन्स म्हणजे तराजू योग्य आहे का नाही याचं परीक्षण केलं जातं. इट इज बाइंडिंग बाय लॉ टू यूज स्टँडर्ड वेट्स अँड मेजर, मग प्रमाणित वजन मापे वापरणे कायद्याने बंधनकारक केले आहे. It is also a function of weights and measures of division to grant license for the production, sales and repair of weights and measure. मग वजन माप, उत्पादन, विक्री आणि दुरुस्ती. मग रिपेअर म्हणजे काय, दुरुस्ती, सेल्स म्हणजे विक्री आणि प्रोडक्शन म्हणजे त्याचं उत्पादन वजन मापांचं. मग यासाठी आवश्यक ते परवाने देण्याचे काम कोण करत असतं, तर सब डिव्हिजन ऑफ ग्रँट लायसन्स, मग शासनाचा वजनमाप उपविभाग हा करत असतो.
माय फ्रेंड्स द इंटरनेट, मग खाली काही वेबसाईट दिलेल्या आहेत त्याच्यावरून तुम्ही वजन मापाविषयी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळवू शकतात. आता पेज नंबर 45, पेज नंबर 45 वरील माहिती आहे. ड्युरिंग द रेनी सीझन म्हणजे पावसाळ्यात यू माइट हॅव हर्ड, म्हणजे तुम्ही नेहमी ऐकलं असेल, सीन अँड रीड, आणि बघितलंही असेल आणि वाचलेलं असेल न्यूज रिगार्डिंग हाऊ मच वॉटर इज कलेक्टिंग इन द डॅम. मग डॅम मध्ये किती पाणी कलेक्ट झालंय म्हणजे जमा झालेलं आहे, हाऊ मच वॉटर इज बिंग रिलीज आणि किती पाणी सोडलेलं आहे म्हणजे नदीमध्ये, अँड अबाउट द प्रेझेंट स्टॉक ऑफ वॉटर इन द डॅम आणि आता त्या धरणामध्ये किती पाणी शिल्लक आहे. डू यू नो द फॉलोइंग टर्म्स इन दिस कनेक्शन आणि या संदर्भात आपल्याला खालील बाबी बघायच्या. बघा, 1 TCM मीन्स 1000 मिलियन क्युबिक फीट. 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजे 1 अब्ज घनफूट. जसं आपल्या 1 लिटरची बॉटल असते आपल्या समजतात 1 लिटर पाणी आहे, 15 लिटरची बादली असेल आपण आपल्याला लगेच सांगता येईल 15 लिटर त्याच्यात पाणी आहे, परंतु धरण अत्यंत खोल असतं आणि मोठं असतं त्यात किती पाणी असेल तर हे समजवण्यासाठी बघा, 1 क्युबिक फूट मीन्स 28.370 लिटर. 1 TCM आता ही संख्या या पद्धतीने कॉलम करून घ्या, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या लागल्यास. बघा, युनिट 10 100 1000 10,000 लॅक 10 लॅक करोड 10 करोड मिलियन अँड 10 मिलियन. मग याचं रिडिंग असं करायचं बघा, 28 मिलियन 31 करोड 68 लॅक 46,000 592. 1 TCM तुम्हाला तर त्याचं रिडिंग करता येईल या संख्येचं, संख्येला घाबरायचं नाही त्याच्यामुळे. 28 मिलियन 31 करोड 68 लॅक 46,592. मग इतकं लिटर पाणी म्हणजे 1 TCM दॅट इज अबाउट 28.370,000 मिलियन लिटर्स एवढं पाणी धरणामध्ये असतं 1 TCM चा मिनिंग. तर माय फ्रेंड्स न्यूजपेपर, वॉट इज द कपॅसिटी ऑफ व्हेरियस डॅम्स इन महाराष्ट्र. मग महाराष्ट्रामध्ये जे विविध धरणं आहेत तर त्यांची कपॅसिटी काय आहे याची माहिती मिळवायची आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द डिस्चार्ज ऑफ वॉटर फ्रॉम व्हेरियस डॅम्स ड्युरिंग द मंथ ऑफ द ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर अँड द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द डिस्चार्ज. आणि मग त्या धरणांमधून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात किती पाणी सोडलेलं आहे आणि पाणी सोडल्यानंतर त्या गावांमध्ये काय परिणाम झालेला आहे, आपण याविषयीचं महापुरांचे वेगवेगळ्या घटना बघूच राहिलो आहे. डिस्चार्ज म्हणजे विसर्ग. तर इथं मला असं वाटतं की तुम्हाला चॅप्टर हा व्यवस्थित समजला असेल. ओके बेटा, बाय.